हॅलो एवरीवन, आज आपण जे आपले बुकमधलं पाचवं चॅप्टर आहे हीट, त्याचे न्यूमेरिकल कशा पद्धतीने सॉल्व करतात ते सगळे न्यूमेरिकल आपण इथं सॉल्व करणार आहोत. टोटल न्यूमेरिकल बुकमधले 3 सॉल्व केलेले आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला टोटल जो 9th क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये ए बी सी डी असे 4 न्यूमेरिकल आहेत, तर आपण त्यांना 2 पार्टमध्ये डिवाईड केलेले आहे. जो पहिला पार्ट आहे तो स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीवर डिपेंड आहे. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचे मोस्ट ऑफ द न्यूमेरिकल विचारले जातात, तर नवीन पार्ट आहे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचं. तर न्यूमेरिकल सॉल्व करण्याच्या आधी सगळ्यांना स्पेसिफिक हीट याची कन्सेप्ट आपल्यांना क्लिअर पाहिजे, ठीक आहे. व्हॉट इज मीन बाय स्पेसिफिक हीट, त्याची डेफिनेशन आहे द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ अन ऑब्जेक्ट बाय 1 डिग्री सेल्सियस इज कॉल्ड स्पेसिफिक हीट ऑफ दॅट ऑब्जेक्ट. ही बुकमधली डेफिनेशन आहे. जर समजा एखादा मी जर ऑब्जेक्ट घेतला आणि या ऑब्जेक्टचं टेम्परेचर मी 1 डिग्री सेल्सियसने इन्क्रीज केलं, तर त्या 1 डिग्री सेल्सियस टेम्परेचरला जे हीट तुम्हाला लागते, 1 डिग्री सेल्सियस टेम्परेचर इन्क्रीज करण्यासाठी जी हीट लागते त्या हीटला म्हणतात स्पेसिफिक हीट. ओके, त्या हीटला म्हणतात त्या ऑब्जेक्टची स्पेसिफिक हीट. तर बुकमध्ये मोस्ट ऑफ द न्यूमेरिकलमध्ये वॉटर आणि कॉपर यांचे एक्झाम्पल दिलेले आहेत. तर वॉटरची स्पेसिफिक हीट असते 1 कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सियस. ओके, कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सियस हे त्याचं CGS युनिट आहे. तर तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर पाहिजे की एखादा ऑब्जेक्ट असेल त्याला 1 डिग्री सेल्सियसने त्याचं टेम्परेचर इन्क्रीज करण्यासाठी जी हीट लागते त्या हीटला म्हटलं जातं स्पेसिफिक हीट, आणि त्या स्पेसिफिक हीटला डेझिग्नेशन असतं सीने आपण ते डिनोट करतो. ओके, तर त्याच्यावर त्याचे जे न्यूमेरिकल असतात त्यांना मी दोन टाईप, पहिला जो टाईप आहे तो सिम्पल टाईप आहे आणि त्याचा डायरेक्ट फॉर्म्युल्यावर तो बेस असेल. मग आता एक गोष्ट कायम लक्षात राहू द्या की जो फर्स्ट टाईप आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट कन्सिडर करायची की समजा हा ए ऑब्जेक्ट आहे आणि हा बी ऑब्जेक्ट आहे. ए ऑब्जेक्ट हीटेड आहे म्हणजे तो गरम वगैरे असेल आणि बी ऑब्जेक्ट त्याच्या मानाने कोल्ड असेल. जर ए ऑब्जेक्ट आणि बी ऑब्जेक्ट एकमेकांच्या क्लोज ठेवले तर काय असतं, हीटचं एक प्रॉपर्टी असते ती की हॉट बॉडीपासून ती कोल्ड बॉडीकडे ट्रान्सफर होते. जर याची जो ए असेल जेव्हा तो हीट देतो ती हीट असते ती बी ऑब्जेक्ट कॅप्चर करतो, तर हीट लॉस जितकी ए हा ऑब्जेक्ट हीट लॉस करत आहे तितकीच हीट बी हा ऑब्जेक्ट गेन करेल. समजा एची स्टार्टिंगला हीट होती 100 कॅलरी आणि बीची स्टार्टिंगला हीट होती 0 कॅलरी, नंतर एने लॉस केली आणि ए आला 85 कॅलरीवर, तर बीने किती गेन केली असेल, तर ऑब्व्हियसली ती 50 कॅलरी त्याने गेन केलेली असेल. ओके, तर हा एक फॉर्म्युला आहे. म्हणजे तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व करताना ही गोष्ट कायम लक्षात ठेवावी लागणार आहे की एका ऑब्जेक्टने जी हीट लॉस केलेली आहे तर दुसरा ऑब्जेक्ट तेवढीच हीट तो गेन करणार आहे, आणि ही एक आयडियल कंडिशन, ही जी आहे ती एक आयडियल कंडिशन आहे, ठीक आहे. पुढे तर येणार आहे की क्यू हे डेझिग्नेशन आहे जे क्यू आपण यूज करतो आहे ते हीटसाठी यूज करतो आहे. ओके, क्यू लॉस म्हणजे एका ऑब्जेक्टने दिलेली हीट आणि क्यू गेन म्हणजे दुसऱ्या ऑब्जेक्टने ती ॲब्झॉर्ब केलेली हीट असेल ती क्यू गेन असेल. ओके, तर हीट ॲब्झॉर्ब किंवा हीट लॉस किंवा गेन जी केलेली असेल त्याच्यासाठी फॉर्म्युला असतो MC ΔT. तर हा MC ΔT जो आहे तो फॉर्म्युला आहे आणि त्याच्यातले एक एक टर्म्स महत्त्वाचे असतात. आता आपल्याला समजा एखादा ऑब्जेक्ट दिलं असेल, एखादं वॉटर दिलं असेल, तर वॉटरचं जे मास असेल तर ते मास म्हणजे दाखवतं आपल्याला यमचा मिनिंग आहे मास ऑफ द ऑब्जेक्ट, ठीक आहे. जो सी आहे सीचा मिनिंग आहे स्पेसिफिक हीट, त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टची स्पेसिफिक हीट किती आहे ते म्हणजे सी. जर समजा वॉटर दिलेलं असेल तर वॉटरची स्पेसिफिक हीट 1 कॅलरी पर डिग्री सेल्सियस ग्रॅम असेल. ओके, आणि ΔT म्हणजे डेल्टाचा अर्थ असतो की तो दोन टेम्परेचरमधला डिफरन्स. समजा वॉटर आहे त्याचा मास 100 kg असेल आणि त्याची स्पेसिफिक हीट आहे 1, तर आणि जर आपण त्याचं टेम्परेचर 30 पासून 40 केलं, आपण हीट दिली त्याला त्याचं टेम्परेचर केलं 30 to 40,
तर इनिशियल टेम्परेचर 30 असेल आणि फायनल टेम्परेचर त्याचं 40 असेल. तर जो हा डिफरन्स असेल 30 आणि 40 डिफरन्स असेल 10, तर जो हा जो डिफरन्स असेल त्या डिफरन्सला आपण डिनोट करतो डेल्टा टीने. ओके, मग आता ह्या हा जर फॉर्म्युला तुम्हाला क्लिअर झाला तर सगळे तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व करता येते. मग यम आहे मास, सी आहे स्पेसिफिक हीट आणि डेल्टा टी आहे तो जो टेम्परेचरचा डिफरन्स आहे तो. ओके, ह्या कन्सेप्ट जर तुम्ही क्लिअर केलेल्या असतील तर याच कन्सेप्टवर आपलं पुढचं न्यूमेरिकल आहे जे तुमच्या बुकमध्ये दिलेलं आहे सॉल एक्झाम्पलमधलं पहिलं न्यूमेरिकल. हाऊ मच हीट एनर्जी इज नेसेसरी टू रेज द टेम्परेचर ऑफ 5 kg ऑफ वॉटर फ्रॉम 20 degree Celsius टू 100 degree Celsius. तुमच्याकडे टोटल 5 kg आहे वॉटर आणि त्याचं तुम्हाला टेम्परेचर 20 degree Celsius टू 100 degree Celsius इन्क्रीज करायचं आहे. तर आधी तुम्हाला माहीत पाहिजे की हीट गेन और हीट लॉसचा फॉर्म्युला काय. तर आपल्याला टेम्परेचर इन्क्रीज करायचं आहे तर क्यूचा फॉर्म्युला असेल एम सी डेल्टा टी. तर एम म्हणजे मास ऑफ द वॉटर, तर मास ऑफ वॉटर किती 5 kg. ओके, 5 kg आहे. त्याच्यानंतर मास ऑफ वॉटर आहे 5 kg. सीची व्हॅल्यू वॉटरसाठी आहे 1 kcal. हे बघा, कॅलरी किलो कॅलरी याच्यात दिलेलं असेल, कारण की जर तुमचं मास kg असेल तर तुम्हाला जी स्पेसिफिक हीट आहे ती किलो कॅलरीमध्ये घ्यावी लागणार आहे आणि जर तुमचं मास ग्रॅममध्ये असेल तर त्याच्यासाठी तुम्ही फक्त कॅलरी हे युनिट यूज करू शकतात. तर स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर आहे 1 kcal, जे तुम्हाला माहितीच असेल पाहिजे वॉटरसाठी तरी 1 kcal असणार आहे. नंतर आपल्याला टेम्परेचर इन्क्रीज करायचं 20 to 100. मग कितीचं इन्क्रीज करायचं आहे, 100 - 20 म्हणजे 80 degree Celsius आपल्याला इन्क्रीज करायचं आहे. डेल्टाचा मिनिंग आहे, डेल्टाचा मिनिंग आहे इन्क्रीज इन अ टेम्परेचर, इनिशियल आणि फायनलमधला डिफरन्स. इनिशियल म्हणजे स्टार्टिंगचं किती टेम्परेचर होतं आणि फायनल म्हणजे लास्टला तुम्हाला किती टेम्परेचर घेऊन जायचं आहे. 100 लास्टला घेऊन जायचं आहे आणि इनिशियल होतं त्याचं 20 degree Celsius. तर टोटल 80 degree Celsius त्याचं टेम्परेचर आहे डेल्टा टी. मग आपण फॉर्म्युल्यात टाका, एम म्हणजे 5 होतं, सी म्हणजे 1 होतं आणि डेल्टा टी 80 आला. यांचं मल्टिप्लिकेशन करून 400 kcal आलेलं आहे. ओके, त्याचं आन्सर आहे 400 kcal. मग आपल्याला हीट लागते, हीट नेसेसरी टू रेज द टेम्परेचर ऑफ वॉटर इज 400 kcal. जर इथं kg मास असेल तर इथं किलो कॅलरी येईल, जर ग्रॅममध्ये असेल तर नुसतं कॅलरी तुमचं येणार आहे, फक्त कॅलरीज तुमचं युनिट येणार आहे. तर हे होतं तुमचं सॉल एक्झाम्पलमधलं पहिलं एक्झाम्पल. ओके, ह्याच कन्सेप्टवर जर ही कन्सेप्ट तुमची क्लिअर असेल तर ह्याच कन्सेप्टवर 9th नंबरचं एक्झाम्पल आहे त्याच्यामधलं जे ए एक्झाम्पल आहे ते त्या पहिल्या एक्झाम्पलबद्दल बोलू आपण की इक्वल हीट इज गिवन टू टू ऑब्जेक्ट ए अँड बी. दोन ऑब्जेक्ट आहेत आणि त्यांना इक्वल हीट दिली गेलेली आहे. त्यांना काय केलेलं आहे, इक्वल हीट दिली गेलेली आहे ऑफ मास 1 gram. आता इथं हा एक ऑब्जेक्ट आहे आणि हा ऑब्जेक्ट बी आहे, त्यांना इक्वल हीट प्रोव्हाइड केली गेलेली आहे. इक्वल हीटचा अर्थ, आता समजा ए ऑब्जेक्टसाठी क्यू ए ही हीट आहे आणि बी ऑब्जेक्टसाठी क्यू बी ही हीट आहे, तर ह्या दोघांची हीट काय इक्वल आहे, इक्वल दिली गेलेली आहे. नंतर त्यांचं जे मास आहे ते ऑफ मास 1 gram, दोघांचं मास आहे 1 gram. तर दोघांचं मास किती दिलेलं आहे 1 gram. मास ऑफ ए आणि मास ऑफ बी आहे 1 gram. दोघांचं मास इक्वल आहे, 1 gram मास आहे. टेम्परेचर ऑफ ए इन्क्रीज बाय 3 degree Celsius, म्हणजे जो डेल्टा टी आहे डेल्टा टी एसाठी तो 3 degree Celsius आहे आणि डेल्टा टी बीसाठी तो आहे 5 degree. म्हणजे एचं इक्वल हीट दिल्यानंतर एचं टेम्परेचर कितीने इन्क्रीज होतं आहे 3 degree Celsius आणि बीचं टेम्परेचर कितीने इन्क्रीज होतं आहे 5 degree Celsius. ओके, हां, तर आपल्यांना फाइंड आउट करायचं आहे की विच ऑब्जेक्ट हॅज मोर स्पेसिफिक हीट, कोणत्या ऑब्जेक्टची स्पेसिफिक हीट ही जास्त असेल ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, मग आपल्याला एक गोष्ट क्लिअर आहे की क्यू ए इज इक्वल टू क्यू बी, कारण की दोघांना आपण इक्वल हीट प्रोव्हाइड केली ना, तर क्यू ए इज इक्वल टू क्यू बी.
क्यू एचा फॉर्म्युला असेल एम सी डेल्टा टी. आता मी इथं सी ए घेतलेला आहे कारण की तो ए साठी स्पेसिफिक हीट ऑफ ए साठी आपण सी ए अज्यूम केलेला आहे. नंतर बी साठी आपण स्पेसिफिक हीट अज्यूम केलेली सी बी. मास दोघांचं सेम आहे. डेल्टा टी आपल्यांना दोघांसाठी गिवन आहे. त्यांचे व्हॅल्यू पुट करा. मासची व्हॅल्यू 1 होती, मासची इकडची व्हॅल्यू 1 होती. सी ए आपल्याला माहीत नाही आहे, आपल्याला रिलेशनशिप शोधायचं आहे. डेल्टा टी माहिती आहे, डेल्टा टी याचा पण माहिती आहे. सी ए एसाठी इन्क्रीज किती होतं 3 डिग्रीने आणि बीसाठी इन्क्रीज किती होतं 5 डिग्रीने. ओके, मग सी ए का हा जो 3 आहे इकडे गेल्यानंतर डिवाइड होईल, इकडे गेल्यानंतर डिवाइड होईल, तर सी बी इंटू 5/3. ओके, मग ह्या हे जे इक्वेशन आहे याच्यावरून आपल्याला क्लिअर होतं की स्पेसिफिक हीट ऑफ ए जास्त असेल आणि स्पेसिफिक हीट ऑफ बी कमी असेल. जर वाटत असेल याच्या डाऊट की हे जास्त हे कमी, काय व्हॅल्यू पुट करून पाहायचं. समजा सी बी असेल 1. ओके, 1 × 5/3 म्हणजे सी ए असेल 5/3 म्हणजे किती येते 1.66 दरम्यान येते आणि ती म्हणजे सी एची व्हॅल्यू 1.66 येईल. सी एची व्हॅल्यू येईल 1.66 आणि याची असेल 1, म्हणजे सी एची व्हॅल्यू ही सी बीच्या व्हॅल्यूपेक्षा निश्चितच जास्त असेल. आणि आपलं कन्क्लुजन आलं की द स्पेसिफिक हीट ऑफ ए इज मोर दॅन स्पेसिफिक हीट ऑफ बी. आणि कितीने जास्त आहे तर ती 5/3, जो 5/3 फॅक्टर आला होता त्याच्याने ती जास्त असेल. ओके, तर हा आपला फर्स्ट पार्ट होता ज्याच्यामध्ये मी सिम्पल न्यूमेरिकल घेतलेले आहेत. पार्ट सेकंडमध्ये याच्यापेक्षा थोडेसे टफ एक्झाम्पल येणार आहेत.